ओबीसी के मांगों को लेकर अभी भी हमारी वही भूमिका है हम तो जातियों में झगड़ा नहीं चाहते यह कहना है राज्य के विरोधी पक्ष नेता विजय वडट्टीवार का जिन्होंने आज नागपुर में मीडिया से बात की है उनका क्या कहना है देखते हैं नहीं यू टर्न कसला यू टर्न बघा आपला हक्क मानत असताना दोन समाजामध्ये टोकाची भूमिका घेऊन दरी निर्माण होईल यांना माझं समर्थन नाही आपल्या ओबीसीच्या हक्काचं मागायचं तेवढ्यापुरती आम्ही ओबीसीच्या हक्काच्यासाठी ओ बी सीच्या न्यायासाठी आम्ही लढणार परंतु दोन समाजामध्ये दुही निर्माण होईल दरी निर्माण होईल दोन तट पडतील अशा प्रकारची टोकाची भूमिका जर मांडत असणार तर आम्हाला त्यांचा विरोध आहे आणि त्या भूमिकेला आम्ही समर्थन देणार नाही भुजबल हमारे सेनापति नहीं है एक ओबीसी नेता के तौर पर उनकी भूमिका है मगर दो जातियों में लगाए झगड़े को हमारा समर्थन नहीं यह भी बात विरोधी पक्ष नेता विजय वरेट्टीवार ने कही है मनत नहीं सेनापति सेनापति वगैरह कसले ओबीसी नेते म्हणून क्या सेनापति का म्हणजे कोण सेनापति सेना आमचे माननीय खरगे साहेब माननीय राहुल गांधी साहेब साहब है सेनापति आमचे सेनापति कसे होऊ सकती माझ्या पक्षाची भूमिका आहे मला वाटलं की ठीक आहे ओबीसी मेळावा घेऊन ओबीसी समाजाला मार्गदर्शन करणं प्रबोधन करणं ओबीसी समाजाच्या हक्काच्या साठी लढणं पण ज्या पद्धतीचं वक्तव्य त्यांनी टोकाचं त्याला माझा समर्थन राहणार जो दोन धर्मो से झगडे लगाते हैं व सरकार दिल्ली मे में धर्मो भरने भरणे काम किया जा रहा है या भी विजय वडेट्टीवार कही है जात धर्मामध्ये विष फेरण्याचं काम सुरू आहे बाबासाहेब तो कार्यक्रम बाबासाहेब साठी नव्हता तर तथागतांच्या बौद्ध मूर्तींचे वितरणाचा कार्यक्रम होता जर बौद्धांच्या मार्गावर चाललो तर आपण हा देश किंवा जग शांतीच्या पथावर चालेल बाबासाहेबांनी संविधान लि बाबासाहेबांनी धर्मांतर करत असताना ती भूमिका स्पष्टपणे बौद्ध धर्माचा स्वीकार केला जर बाबासाहेबांनी चुक ज्यावेळेस जर अनेकांनी त्यांना आग्रह केला होता ती भूमिका ज्यावर त्यावेळेस घेतली असती बाबासाहेबांनी तर आज जे विष पेरलं जात आहे आजचे राज्यकर्ते जे विष पेरत आहेत दिल्लीत बसून आणि दोन धर्मामध्ये आग लावण्याचं काम करत आहेत तर हा देशाचे दोन तुकडे झाले असते असं त्या बोलण्याचा अर्थ होता अर्थ चुकीचा नव्हता चुकीचा अर्थ काढू नये